विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय गणित यामध्ये प्रकरण क्रमांक 17 जे आहे त्याचं नाव आहे वर्तुळ, जीवा आणि कंस। या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तेमध्ये आपण वर्तुळाचा अभ्यास केलेला आहे। वर्तुळामध्ये वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची जीवा, लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस, तसेच केंद्रीय कोण इत्यादींचा आपण अभ्यास केलेला आहे। आपल्याला फळ्यावर वर्तुळाची आकृती दिसते। या वर्तुळाच्या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्र ओ दिसतोय, त्यानंतर वर्तुळाचा व्यास ए बी दिसतोय, त्यानंतर ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे, तसेच पी क्यू ही वर्तुळाची जीवा आहे। आता याच माहितीचा आधार घेऊन आपण शेजारील भागामध्ये ज्या गाळेला जागा दिलेल्या आहेत त्या पूर्ण करू शकतो। या आकृतीवरून आपण या गाळेला जागा भरू शकतो। जसं की वर्तुळ केंद्र ओ असलेला हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये ओडी ही वर्तुळाची टिंबटिंब आहे। तर आपल्याला काय सांगता येईल, ओडी ही वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे। तसेच रेख ए बी हा वर्तुळाचा टिंबटिंब आहे। रेख ए बी हा वर्तुळाचा काय आहे, व्यास आहे। तसेच रेख पी क्यू ही वर्तुळाची टिंबटिंब आहे। तर आपल्याला सांगता येईल की रेख पी क्यू ही वर्तुळाची काय आहे, जीवा आहे। आणि या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेला येऊ शकतात। आता आपण केंद्रीय कोण बघतोय। आपल्या शेजारी ही आकृती आहे। या आकृतीमध्ये वर्तुळ दिसतोय आपल्याला, ओ केंद्र असलेला वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये आपल्याला केंद्रीय कोण दाखवायचा आहे। तर केंद्रीय कोण म्हणजे काय, तर वर्तुळा ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला आपण केंद्रीय कोण म्हणतो। मग आपल्याला आकृतीवरून सांगता येईल की कोण डी ओ बी हा केंद्रीय कोण आहे। मित्रांनो, आता आपण वर्तुळाचे कंस बघूयात। त्याच्यामध्ये लघु कंस आहे, विशाल कंस आहे, अर्धवर्तुळ कंस आहे। तर सुरुवातीला मी अर्धवर्तुळ कंस सांगते की वर्तुळाच्या अर्धभागामध्ये असणारे जे कंस असतात त्यांना अर्धवर्तुळ कंस म्हणतात। उदाहरणार्थ व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात आणि दोन समान भागामध्ये जे कंस असतात त्या कंसांना काय म्हटलं जातं, अर्धवर्तुळ कंस म्हटलं जातं, लघु कंस। आता वर्तुळाचा जो छोटा भाग म्हणतो आपण किंवा छोटा कंस म्हणतो त्याला लघु कंस म्हणतो, आणि वर्तुळाचा जो मोठा भाग असतो त्याला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणतो। आपल्याला वर्तुळाचे कंस बघायचे आहेत, त्यात पहिला आहे लघु कंस। आता आकृतीचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला दोन कंस दिलेले आहेत। कंस ए एक्स डी हा लघु कंस आहे, तसेच कंस बी वाय डी हा एक लघु कंस आहे, आणि तिसरा लघु कंस आपल्याला लिहायचा आहे। तर आपल्याला आकृतीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर पी एस क्यू हा लघु कंस आहे आपल्याला सांगता येईल, आणि तो मी लिहिते। आता विशाल कंस, आता विशाल कंसाचा जर आपण विचार केला, आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला इथे कंस पी ए बी दिलेला आहे। कंस पी ए बी बरोबर, त्यानंतर कंस पी डी क्यू, कंस पी डी क्यू ओके, त्यानंतर आपल्याला तिसरा कंस लिहायचा आहे। तर आपल्याला तो लिहिताना उदाहरणार्थ मी बी बिंदू घेतला, बी बिंदूपासून या दिशेने बी पी डी हा आपण विशाल कंस दाखवू शकतो, म्हणून लिहिते कंस बी पी डी। आता अर्धवर्तुळ कंस बघतोय आपण। अर्धवर्तुळ कंस हा वर्तुळाच्या अर्धभागामध्ये असतो। मग इथे आपल्याला कंस ए डी बी दिलेला आहे। आकृतीचं निरीक्षण जर केलं तर आपण कंस ए डी बी हा एक कंस आहे, आपल्याला दुसरा कंस लिहायचा आहे। त्याच्यासाठी आपण ए एस बी हा दुसरा कंस आपल्याला सांगता येईल, किंवा
बी कंस बी एस ए असं ही सांगू शकतो आपण. मग मी लिहिते कंस